नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। नूतन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। यूपीएससी परीक्षेत रड्डेच्या तृप्ती नवद्रे राज्यात द्वितीय, मंगळगडा तालुक्यातील ठरल्या पहिल्या जिल्हाधिकारी। दलित बांधवांच्या एकजुटीपुढे सुशील कुमार शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील, नरसय्या आडम यांचे भाकीत। यूपीएससी परीक्षेत गळवेवाडीच्या मच्छिंद्र गळवे याचे यश। मला बांधून ठेवा म्हणजे मी भाजपात जाणार नाही, आमदार भारत भालके यांचा खुलासा। मेटकरवाडी येथे घर जळाले, 1,20,000 नुकसान। आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे कंटाळून अध्यक्ष अजित जगताप यांचा राजीनामा। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील तृप्ती सुधाकर नवत्रे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्हाधिकारीपदी निवड झाली असून त्यांना देशात 16वा तर महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे। तृप्ती नवत्रे यांनी 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयकर विभागाच्या सहाय्यक उपायुक्तपदी निवड झाली असून सध्या त्या पिंपरी चिंचवड येथे कार्यरत आहेत। त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथे तर इंजिनिअरिंगचे शिक्षण SV कॉलेज पुणे येथे झाले असून अहमदनगर येथे एका खासगी कंपनीत काम करून घरची जबाबदारी पार पाडत त्यांनी सन 2014 साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले होते। त्यांच्या रूपाने लोणारी समाजाची पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केल्यानंतर दलित बांधवांची जी एकजूट झाली आहे त्यापुढे काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील असे भाकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे। आडम म्हणाले, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी दलित बांधवांची एकजूट मी पाहिली आहे। माझ्या 50 वर्षाच्या राजकारणात अशी पहिल्यांदाच एकी मी पाहतोय। सर्वच दलित मतदार एकवटल्याचे दिसत असल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव तर अटळ आहे, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर जातील अशी परिस्थिती आहे। भीमा कोरेगाव प्रकरणानंतर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे नायक ठरले आहेत। 3 जानेवारी 2018 रोजी त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या लढ्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही सहभागी झाला होता। त्यानंतर अनेक प्रश्नांवर आमची संयुक्त लढाई झाली, त्यामुळे ऍडव्होकेट आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचा उघड पर्याय आमच्या समोर असल्यामुळेच आपण त्यांना पाठिंबा दिला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी पाठिंबा मागण्यासाठी संपर्क केला, परंतु शहर मध्य विधानसभा मतदारसंघ माकपासाठी सोडणार नाही असे सांगितले। चर्चेची दारे त्यांनीच बंद केली, त्यामुळे आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा लागला। त्यांच्या समोर कामगार हिताचे काही प्रश्न ठेवले, त्यांच्या सोडवणुकीचा शब्द मिळवला। आणखी काय हवंय? नाही तर शिंदे यांनी गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कामगारांसाठी काय केले? त्यांच्या प्रिय कन्या 2 वेळा विधानसभेत गेल्या, कामगारांच्या पदरात काय पडले? असे प्रश्न माकपाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी येथे उपस्थित केले। सांगोला तालुक्यामधील गळवेवाडी मच्छिंद्र उत्तम गळवे हा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे। या यशामुळे त्याचे सांगोला तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। UPSC चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून त्यात सांगोला तालुक्यामधील गळवेवाडी मच्छिंद्र उत्तम गळवे हा देशात 640वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे। मच्छिंद्र गळवे याच्या 10वीपर्यंतचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव या ठिकाणी झाले, 11वी व 12वीपर्यंतचे शिक्षण SRM कॉलेज जत या ठिकाणी झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी पूर्ण केले। डोळ्यासमोर फक्त IAS होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मच्छिंद्र याने अभ्यास सुरू केला। इतर कोणतीही परीक्षा न देता फक्त UPSC च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। त्यासाठी त्याने कोल्हापूर येथे 2 वर्ष, पुणे येथे 2 वर्ष व मुंबई येथे 1 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला। सुमारे 6 वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर मच्छिंद्र गळवे
हा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. दररोज सुमारे 17-18 तास अभ्यास करून त्याने यूपीएससीला गवसणी घातली आहे. जवळपास 7 वर्ष घरापासून नातेवाईकांच्या पासून दूर राहत ध्येय प्राप्ती करण्यासाठी फक्त अभ्यासावर लक्ष दिले. त्याच्या या यशामुळे सांगोला तालुक्यातील सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे. 2-4 दावी घेऊन मला बांधून ठेवा म्हणजे मी भाजपात जाणार नाही असे वक्तव्य आमदार भारत भालके यांनी पत्रकाराशी बोलताना केले आहे. मागील 3 दिवसापासून आमदार भारत भालके यांनी कार्यकर्त्याशी बोलताना संतापून मी आमदारकी लढवेन नाही तर नाही लढवेन तो माझा प्रश्न आहे. मला जर कुणी जास्त त्रास दिला तर मी भाजपात जाईन असे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकाराशी त्यांनी छेडले असता त्यांनी सदरचा खुलासा केला आहे. भालके म्हणाले, मीडियावाले काहीही छापतात, विधानाचा विपर्यास केला आहे. त्यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांचा टीआरपी वाढण्यासाठी ते अशा बातम्या देतात. सध्या एप्रिल महिना सुरू आहे, त्यामुळे ती बातमी एप्रिल फुल असे आहे असे त्यांनी सर्वसर्वीचे वक्तव्य देखील केले. 2-4 दावे घेऊन मला बांधून ठेवा. अहो म्हणजे कसं असते, कोणी कशाचा जर विप्रयास करायला आला, एप्रिल फुल होता, एप्रिल महिना चालू झाला, 4 दिवस झालं, त्यामुळे एप्रिल फुल करायचा प्रयत्न करणार ना. त्यांची करमणूक होते आहे, त्यांचा ही वाढतोय, काय म्हणायचं, टीआरपी वाढतोय, त्याच्यामुळे टीआरपी वाढवायचा प्रयत्न कोणी करत असेल तर आपण त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी पाटखळ येथील लक्ष्मण मारुती मेटकरी यांचे शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10:30 दरम्यान कुडाचे असलेले घर पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तब्बल 1,20,000 नुकसान झाले आहे. यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. यावेळी जवळच्या तरुण युवकांनी विझवण्यासाठी प्रयत्न केले. उन्हाची दाहकता जास्त असल्यामुळे घरातील सर्वच वस्तू जळाल्या आहेत. या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तलाठी यांना संपर्क केला. निवडणुकीच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर येथे त्या येऊ शकल्या नाहीत. सरपंच वर्षा बिले, हर्षराज बिले, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाघमोडे, अप्पा मेटकरी, बापू मेटकरी, सत्यवान शेजाळ यांनी यावेळी भेट दिली. आमदार भारत भालके यांना सरपंच उषा बिले यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत गरीब कुटुंबातील लक्ष्मण मेटकरी यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये भरपूर नुकसान झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गडबडीला कंटाळून व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून पक्ष संघटना वाढीमुळे अडथळा होत असल्याच्या कारणावरून मंगळवेढा शहर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडे दिला आहे. मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करून शहरात विविध सेलचे पदाधिकारी नेमून पक्ष संघटना वाढवली. मात्र स्थानिक पातळीवर काम करत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. तसेच इतर वेळीही सदर लोकप्रतिनिधी पक्ष संघटना वाढीमध्ये अडथळा निर्माण करीत आहेत. राष्ट्रवादीने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना पदे वाटप केली जात आहे. तसेच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष संघटना वाढवताना होणाऱ्या त्रासामुळे आपण शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जगताप यांनी त्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर व तालुक्याचे जवळजवळ सर्वच पदाधिकारी लवकरच आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याचे अजित जगताप यांनी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. यूपीएससी परीक्षेत रड्डेच्या तृप्ती नवद्रे राज्यात द्वितीय, मंगळवेढा तालुक्यातील ठरल्या पहिल्या जिल्हाधिकारी. दलित बांधवांच्या एकजुटीपुढे सुशील कुमार शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील, नरसय्या आडम यांचे भाकीत. यूपीएससी परीक्षेत गळवेवाडीच्या मच्छिंद्र गळवे याचे यश. मला बांधून ठेवा म्हणजे मी भाजपात जाणार नाही, आमदार भारत भालके यांचा खुलासा. मेटकरवाडी येथे घर जळाले, 1,20,000 नुकसान. आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे कंटाळून अध्यक्ष अजित जगताप यांचा राजीनामा. आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.